मित्र हो, माझ्या माधव कानगुले युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत। मित्र हो, भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर वाढल्याने शासनाचे 150 कोटी अतिरिक्त जमा झाले आहेत। याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपणास नोटिफिकेशन मार्फत डायरेक्ट मिळत राहतील। चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। गेल्या 3 वर्षात प्रथमच वाढवण्यात आलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील वार्षिक व्याजदरामुळे निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाकडे अतिरिक्त 151.67 कोटी उपलब्ध होणार आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर चालू वित्त वर्षाकरिता वाढीव व्याजदरात शिफारस भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाकडे केली आहे। सध्याच्या 8.55% ऐवजी वार्षिक 8.65% व्याज देऊनही संघटनेकडे अतिरिक्त 151.67 कोटी रुपये राहत असल्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी याबाबतच्या बैठकीनंतर सांगितले। वार्षिक 8.70% व्याज दिले गेले असते तर 158 कोटी रुपयांची कमतरता भासली असती असे गंगवार यांनी स्पष्ट केले। अशा प्रकारचा व्हिडिओ होता मित्र हो। अशाच प्रकारच्या नवीन नवीन बातम्या, नवीन नवीन अपडेट्स, नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओ, वेगवेगळे शैक्षणिक साहित्य निर्मिती, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश स्पीकिंगच्या बाबतीतले व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना पाठवा। परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय हिंद।